दिनांक 4 ऑक्टोबर रोजी कारंजा लाड तालुक्यातील बांबर्डा येथील अवलिया संत वैराग्यमूर्ती अजाबराव महाराज यांचा समाधी सोहळा पार पडला. संत अजाबराव महाराज हे सिद्ध सद्गुरू शांतीनाथ महाराज, सिद्ध सद्गुरू गोरक्षनाथ महाराज, यादवराव यांचे बंधू होते. तसेच सिद्ध रामनाथ महाराज यांचे ते निस्सिम भक्त आणि नारायणराव चौधरी यांचे पुत्र होते. दिनांक 3 ऑक्टोबर रोजी अजाबराव महाराज यांचे निधन झाले. त्यांचा समाधी सोहळा 4 ऑक्टोबर रोजी अनेक सिद्ध संतांच्या उपस्थितीत पार पडला. गावातून अनेक दिंड्या, पताकांसह अनेक भजनी मंडळ अत्यंत भाविक आणि भक्तिमय वातावरणात अंतिम यात्रेमध्ये सहभागी झाले होते. परिसर सुगंधित करण्यात आला होता. अंतिम यात्रेत काजळेश्वर, वापटी, कुपटी, जानोरी येथील भजनी दिंड्यांचा समावेश अंतिम यात्रेमध्ये झाला होता. समाधीस्थळी समाधी कार्यक्रमाची तयारी करण्यात आलेली होती. सिद्ध सद्गुरू शांतीनाथ महाराज व इतर सिद्ध संतांच्या उपस्थितीत समाधी देण्यात आली. सद्गुरू शांतीनाथ महाराज यांच्या उपस्थितीत सिद्ध संत व मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत संत अजाबराव महाराज यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यावेळी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकिरट, भाजपा तालुकाध्यक्ष डॉक्टर राजीव काळे, आळंदी येथील रामण्णा नागवडे, हरिभक्त परायण रामेश्वर महाराज खोडे, हरिभक्त परायण विष्णुपंत राऊत, कोल्हापूर येथील भास्करानंद सरस्वती महाराज, पंढरपूर येथील शिलनाथ महाराज, वरुणनाथ महाराज, आशाताई वाघमोडे, जानोरी येथील एकनाथ महाराज, रामगाव रामेश्वर येथील गोपाळराव महाराज व दीक्षित महाराज, हरिभक्त परायण रंगनाथ महाराज इत्यादी मोठ्या संतांच्या उपस्थितीत समाधीचा कार्यक्रम पार करण्यात आला. भक्तापासून सुरुवात होते, शेवट कुठं होतो? परमहंस. परमहंस, हंसचा अर्थ असा आहे की हे काही मी माझ्या अर्थ सांगत नाही, यांच्यापासूनच मी शिकलो. हंसचा अर्थ आहे ह म्हणजे मी, स म्हणजे तो. हंस, हंस स, मी तू, तू मी, मी तू, तू मी, एकच आहोत ही जाणीव झाले होतो तो हंस. त्याला ते क्षणिक नाहीये. विदर्भ न्यूज साठी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत.